ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचं हे बेईमानांचं सरकार असून लवकरच हे सरकार कोसळणार आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहावं असं आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं। आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांची सोमवारी रात्री सभा झाली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे सोमवारी कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांची मिरजकर तिकटी इथं शिवसंवाद सभा संपन्न झाली। आदित्य ठाकरेंची सभा सुरू असताना पावसालाही सुरुवात झाली होती। यावेळी ठाकरे यांनी गद्दार आमदार आणि खासदारांचा खास ठाकरे शैलीत समाचार घेतला। आमदार खासदारांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणलं, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला। इतकंच नव्हे तर राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मानाची पदं दिली, मात्र ज्यांच्या जीवावर ते मोठे झाले त्यांना राजकीय सामाजिक ओळख आम्ही दिली। ज्या लोकांना खांद्यावर बसवलं त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात त्यांनी शिवसेना सोडून गेलेल्या आमदार आणि खासदारांवर टीका केली। की आपलं नेमकं चुकलं तरी काय काय नक्की आपण ह्या गद्दारांना कमी दिलं की त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला? तुम्ही मला सांगा, काय चुकलं का? काय कमी दिलं का? कदाचित असं झालं असेल की गरजेपेक्षा जास्त आणि लायकीपेक्षा जास्त त्यांना प्रेम दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना मिठी अशी मारली, आपण डोळे बंद करून मिठी मारली, आपण त्यांच्या हातात खंजीर कधी आला हे बघितलंच नाही, आणि जे वार झालेले आपल्या ते पाठीवर झालेले आहेत, छातीवर झालेले नाही। मला लाज ह्या गोष्टीची वाटते की ह्या 40 लोकांना आपण आपलं समजत होतो, तुम्ही आम्ही सर्व शिवसैनिक आपण यांना आपलं समजत होतो, निवडणुकीतनं साथ सोबत दिली, निवडणुकीतच गावांना शिवसेनेत राजकीय जन्म आपण करून दिला, राजकीय ओळख यांची आपण करून दिली, सामाजिक ओळख आपण करून दिली, पदं यांना दिली, डोक्याला आपण बसवलं, प्रचारासाठी फिरलो, दिवस रात्र यांच्यासाठी मेहनत घेतली, ज्या लोकांना आपण खांद्यावर बसवलं त्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसलं, आणि हेच दुःख माझ्या मनात आहे। केंद्रीय यंत्रणेच्या चुकीच्या वापरावरही त्यांनी टीका केली। महाराष्ट्राची राजकारणाची पातळी घसरली आहे। राज्यात दोन मंत्र्यांचं जम्बो कॅबिनेट पसरलंय, त्यातील मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण समजत नाही, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली। ज्यांना हिंदुत्व माहीत नाही, जे कधी बाळासाहेब ठाकरेंना भेटले नाहीत, ते हिंदुत्व शिकवतायत, अशा शब्दात त्यांनी हिंदुत्वावर राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला। हे जे काही मी सांगत ना, ही जी गद्दारी, हे जे काही राजकारण चाललेलं आहे, तुम्ही आता बघा आपल्या राज्याचे जम्बो कॅबिनेट बसले, ते दोन लोकांचं बसलं, मोठं कॅबिनेट बरं, त्याच्यात पण मुख्यमंत्री कोण आणि खरा मुख्यमंत्री कोण हे कोणालाच माहिती नाही। मला वाटतं तुमच्याकडचे नेते बोललेले आहेत की मनावर दगड ठेवून कोणातरी मुख्यमंत्री बनवलेलं आहे, त्यामुळे आपण वेगळ्या कॅबिनेटचं नाही, पण मला हेच विचारायचं आहे की हे सरकार कुठेही राजकारण सोडून काही काम करू इच्छित। आज मी बघत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे अतिवृष्टी होत आहे, कुठे पाऊस जास्ती पडत आहे, कुठे पूर आलेला आहे, विदर्भात असेल मराठवाड्यात मी बघत आहे, शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती आहे, हे सगळं सुरू आहे। पण हे सगळं जरी सुरू असलं तरी हे मंत्रिमंडळ दोन लोकांचं काय काम करत आहे? आपल्याकडे कोण फुटून येते? दिल्लीला 6 वेळा जाऊन आले, 7 वेळा जाऊन आले, तिसरा माणूस मंत्रिमंडळात मिळालेला नाही आहे ना। खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 3.5 गद्दारांना गाढायचं आहे, त्यासाठीच विजयाची ही मुहूर्तमेढ असून आजऱ्यात एकाचा पंचनामा केलाय, इथंही एक अर्धवटराव नकली धर्मवीर आहे, अशा शब्दात त्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचं नाव न घेता टीका केली। आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांना 3.5 गद्दारांना गाढायचं आहे, 3.5। मगाशी आदित्य साहेब सिंधुदुर्गामधून येत असताना आजऱ्याला आले, तिथे एकाचा पंचनामा केला, आता इथे एक अर्धवटराव आणि दुसरे शिवसेनेच्या ताकदीवर शिवसैनिकांच्या जीवावर निवडून येऊन खासदार की घुसवली, आणि भारतीय जनता पक्षाची लाचारी ज्यांनी स्वीकारलेली आहे त्या लाचारांना गाडण्यासाठी आज या कोल्हापूरच्या जगदंबेच्या साक्षीने आदित्यजी तुम्ही जे आलेले आहात ना, हा खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार, विजयाचा मुहूर्तमेढ आजच्या आपल्या उपस्थितीने आज तुम्ही इथे रुजवणार आहात।
जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी स्वाभिमानी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचं सांगितलं. माजी आमदार राजेश क्षीरसागर आजारी असताना आपण त्यांना पुष्पगुच्छ घेऊन रुग्णालयात भेटायला गेलो होतो, मात्र त्यांनी उशीखाली खंजीर ठेवला होता हे मला माहिती नव्हतं, असा टोलाही संजय पवार यांनी लगावला. आपल्याला शिवसेनेने शिकवलंय सुका दुखाला प्रतिकडे जायचं. मी आरुबाई या व्यक्तीला त्या नाव घ्यायची माझी इच्छा नाही. दवाखान्याला अडीमिट होता माणूस हा. मी पुष्पगुच्छ घेऊन गेलो आणि पुष्पगुच्छ गेला त्याला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते शिवसेनेत होते. मला काय माहित मी पुष्पगुच्छ दिलेला आणि त्या उशीखाली खंजीर आहे. मला काय माहित मी पुष्पगुच्छ दिला आणि यांच्या हातात पाठीमागं उशीखाली खंजीर होता. आणि तो खंजीर अनेक वर्षापर्यंत प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीत कोपातला. प्रत्येक शिवसैनिक आज बदला घेण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. साहेब रस्त्यावर उतरलाय. माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, विशाल देवकुळे आदींची भाषणं झाली. यावेळी आमदार वैभव नाईक, आदेश बांदेकर, आमदार राजन साळवी, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, सुनील मोदी, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, सुजित मिणसेकर, माजी नगरसेवक नियाज खान, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.